आमच्या तिन्ही पक्षाची त्या ठिकाणी बैठक झाली. आदरणीय देवेंद्रजींनी सांगितल्याप्रमाणे जवळपास 80% काम आमचं पूर्णपणाने संपलं. आज किंवा उद्या दिल्लीमध्ये बैठक होऊन या संदर्भातला अंतिम निर्णय त्या ठिकाणी होईल. जे काही चर्चा होती ती अतिशय सन्मानपूर्वक होते आहे आणि भारतीय जनता पक्षाने शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, आमचे अन्य घटक पक्ष आहेत, या सर्वांना सन्मानपूर्वक सोबत घेत या निवडणुकीला सामोरं जाण्याचं निश्चित केलेलं आहे. सर, अनेक जागांवरती जे आहे पिढा कायम आहे, तिन्ही घटक पक्षांचे जे ग्राउंडवरचे जे सदस्य आहेत, नेते आहेत, त्यामध्ये थोडासा समन्वय दिसताना येत नाही. स्वाभाविकपणाने जागा वाटप होईपर्यंत तशापेक्षा राहू शकतं. प्रत्येक पक्षाच्या नेत्याला, कार्यकर्त्यांना त्या त्या लोकसभा मतदारसंघात आपल्याला उमेदवारी मिळावं असं वाटणं त्या ठिकाणी स्वाभाविक आहे. पण एकदा केंद्रीय स्तरावरती त्या संदर्भातला अंतिम निर्णय झाला, त्याच फोर्सने तिन्ही पक्ष आणि आमचे सर्व घटक पक्ष पूर्ण ताकदीने या आगामी निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी मैदानात खडे आहोत. एबीव्ही माझा आणि सी वोटरमध्ये 28 जागा दाखवत्यात, उरलेल्या सर्व सर्व्हेमध्ये 45 जागा दाखवत्यात. आम्ही असं म्हणतो, आम्ही सतत म्हणत आलो की 45+ हे उद्दिष्ट ठेवून आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. मला विश्वास आहे की आता महाविकास आघाडीचा प्रचाराचा एक टप्पा झाल्यासारखं दिसत आहे. महायुतीचा आमचा सुरू होणार आहे, पण आम्ही ज्या पद्धतीने सुरू करू त्यावेळेला ते सगळं अतिशय उत्तम पद्धतीने महाराष्ट्रामध्ये चित्र उभं राहिलेलं पाहायला मिळेल. सर, मी आपल्याला पुन्हा एकदा अतिशय नम्रपणे या ठिकाणी नमूद करतो की जागा वाटप सन्मानपूर्वक होत आहे, चर्चा अतिशय समाधानकारक त्या ठिकाणी होत आहे. त्याच्यामुळे ज्या जागांच्या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भूमिका मांडली, शिवसेनेने मांडली, भारतीय जनता पक्षाच्या सुद्धा ज्या जागा त्या ठिकाणी होत्या त्या संदर्भामध्ये अतिशय योग्य पद्धतीने वाटप सुरू आहे. विजय शिवतऱ्यांना ज्यांना ज्या ठिकाणी लढायचं असेल त्यांनी लढावं. फारशी काय कोणाची तमा बांगण्याचं काही कारण नाही, कारण शेवटी एक सभ्यता असते, एक मर्यादा असते. महायुतीमध्ये आम्ही काय कोणाच्या वरती काय फारसं अवलंबून आहोत असं कोणाला जर काय वाटत असेल तर ते त्यांनी त्यांचं समजून घ्यावं. तुम्ही दिल्लीला परत काही जागांवरनं भेट घेणार आहात का आणि ती कधी घेणार आहात? ज्या जागांच्या बाबतीमध्ये आम्हाला निर्णय करायचा आहे त्या संदर्भात या देशाचे नेते अमितभाई शाह यांच्या समेत बैठक आहे. कदाचित आज किंवा उद्या त्या ठिकाणी होणं अपेक्षित आहे, कारण आज आचारसंहिता जाहीर होईल. स्वाभाविकपणाने तशाच संदर्भातला निर्णय आता लवकरच 1-2 दिवसांमध्ये त्या ठिकाणी अपेक्षित. सरकार साहेब, दिल्ली में कब जाने वाले है, क्या अभी स्थिति है महायुति में गठबंधन की? जैसे कि मैंने बताया कि 80% हमारे सीटों का बंटवारे के लिए हमारी चर्चा वहां पे हो रही है, वो भी है. आने वाले दिनों में शायद आज कल या परसों दो दिनों में हम वहां पर जाके बैठेंगे. महायुति के गठबंधन में सीटों का बंटवारा सम्मानपूर्वक वहां पे होने जा रहा है. मैं ताकत से उभी से यहां पे कहना चाहता हूं, जब हमारा बंटवारा हो जाएगा, घोषित हो जाएगा, 45+ ये उद्देश्य सामने लेकर महायुति इस चुनाव के लिए सामने जाएगी. बीजेपी ने कुछ जगह पर जहां जिनकी सीटें हैं जहां उनके उम्मीदवार में कोई गतिरोध नहीं है, सीटें जारी की 20 सीटें, क्या आपकी पार्टी भी जहां पर डिस्प्यूट नहीं है उन जगहों के लिए जारी करेगी? कब तक आपकी लिस्ट आएगी? देखिए, आज और कल 2 दिन के लिए हम रहा देख रहे हैं. मुझे लगता है आप भी रहा देखिए, सब जो होने वाला है अच्छा ही होने वाला है. पूरी ताकत से महायुति, इंडे के गठबंधन अलायंस आने वाले लोकसभा के चुनाव के लिए सज्ज है. सरकारी साहब, राहुल गांधी असं की माणसाची मनस्थिती बिघडल्याच्या नंतर किती पराकुटीच्या निंदनीय वक्तव्य केलं जातं हे याचं एक उत्तम उदाहरण. सरकार साहेब, राहुल झालेल्या शारीरिक व्यथा, इजा, म्हणजे आजार, शेवटी प्रत्येकाचा शरीर धर्म तो त्या ठिकाणी आहे, पण माणसाची मनस्थिती ढासळली गेली की मग कशा पद्धतीची वक्तव्य येतं, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे विजय शिवतारे. धन्यवाद.